कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत मेट्रो टेक्स्टाईल पार्कातील व्हाईट इम्पॅक्ट मधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता कामगारांच्या पगारात कपात केली आहे व्यवस्थापनानं कंपनी बंद दाखवून कर्मचाऱ्यांची दुसऱ्या कंपनीत नियुक्ती केली आहे कंपनीनं कपात केलेला पगार पूर्ववत करावा तसंच कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा कायम ठेवाव्यात या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य झाल्यास काम करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो टेक्स्टाईल पार्क आहे या ठिकाणी व्हाईट इम्पॅक्ट काठमांडू ऍप्रल ही गार्मेंट कंपनी आहे या कंपनीत नऊशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे तीन वर्ष सुरळीत सुरू असलेल्या कंपनीनं गेल्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय याबाबत व्यवस्थापनाला निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही त्यामुळे कंपनीतील सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरलेत कर्मचाऱ्यांनी कंपनीसमोरच ठाण मांडलंय व्हाईट इम्पॅक्ट ही कंपनी कर्मचाऱ्यांना चौदा हजार सातशे रुपये मासिक वेतन देत होती मात्र व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना दहा हजार तीनशे रुपये मिळत होते यातून भविष्य निर्वाह निधी कर्मचारी विमा आणि व्यावसायिक कर वजा केला जात होता व्यवस्थापनानं व्हाईट इम्पॅक्ट कंपनी बंद असल्याचं दाखवून कर्मचाऱ्यांची नियुक्ती मारुती गार्मेंट कंपनीत केली आहे हे करताना व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या सह्या बोगस केल्यात तसंच पगारातही कपात केली आहे आता कर्मचाऱ्यांना प्रतिदिन तीनशे दहा रुपये मजुरीवर काम करण्याची सक्ती केली जाते हे थांबवून कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करावा त्यांना कंपनीच्या मिळणाऱ्या सुविधा कायम ठेवाव्यात या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात असल्याचं कर्मचारी प्रतिनिधींनी सांगितलं मागण्या मान्य झाल्यास कर्मचारी व्यवस्थापनाशी चर्चा करून काम सुरू करतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान मेट्रोहायटेकचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व्हाईट इम्पॅक्ट कंपनी बंद झाल्यानं कर्मचाऱ्यांना मारुती गार्मेंटमध्ये सामावून घेतल्याचं त्यांनी सांगितलं कामाप्रमाणे वेतन दिलं जाईल आंदोलन न करता चर्चेतून तोडका काढण्याचं आवाहन त्यांनी केलं मात्र कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं आंदोलन सुरूच राहिलंय